नमस्कार मित्रांनो मी शरद करावे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर प्रथमच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतील इन्फॉर्मेशन चांगली वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जमिनीच्या गट नंबरवरून जमिनीचा मागील किंवा जुना सर्वे नंबर काय आहे हे कसं शोधायचं या संदर्भात आपण बघणार आहोत तसेच मित्रांनो जमिनी संदर्भातील नऊ तीन व नऊ चारची प्रत म्हणजे काय ती के कुठून काढली जाते आणि केव्हा तयार केली जाते या ही बघणार आहोत मुळात गटनंबर हा शब्द ज्या गावांना एकत्रीकरण योजना लागू आहे अशा जमिनींना एकत्रीकरणानंतर देण्यात येतो थोडक्यात एकोणीसशे सत्तेचाळीस साली तुकडे बंदे आणि जोड कायदा आला म्हणजेच धारण जमिनीची अधिक चांगली लागवड करण्याच्या प्रयोजनासाठी शेतजमिनींचे तुकडे करण्यास प्रतिबंध करण्यात आले व त्यांच्या एकत्रीकरणासाठी तरतूद करण्यात आली मित्रांनो आपल्याला जुना सर्वे नंबर व एकत्रीकरणाच्या आधीची स्थिती व एकत्रीकरणानंतरची स्थिती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्याला नऊ तीन व नऊ चारची प्रत काढणे अनिवार्य आहे मित्रांनो ही प्रत आपल्याला तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये रितसर अर्ज करून अतिशय कमी फीमध्ये कमी वेळामध्ये उपलब्ध करून घेता येईल शेतपुस्तकातील तपशिलाप्रमाणे खातेदारांचे नावानुसार एकत्रीकरण योजनेपूर्वी स्थिती नियम तीन प्रपत्र तयार केले जाते यावरून मित्रांनो आपल्याला त्या जमिनीचे जुने सर्वे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र आकार कळ तसेच नवचारची प्रत ही जमीन एकत्रीकरण योजना अंमलात आणल्यानंतर त्या जमिनींची माहिती ही नवचारच्या प्रतमध्ये दर्शवलेली असते म्हणजेच मित्रांनो जमीन एकत्रीकरण योजना अंमलात येण्यापूर्वी नऊ तीनची प्रत तयार केली जाते तर जमीन एकत्रीकरण योजना अंमलात आणल्यानंतर नऊ चारची प्रत तयार केली जाते मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला जो गाव नकाशा दिसत आहे तो जमीन एकत्रीकरणानंतरचा नकाशा आहे जर आपल्याला एकत्रीकरणाचा आधीचा नकाशा बघायचा असेल तर तो नियम नऊ एक अन्वये तयार केलेला असतो आणि एकत्रीकरणानंतरचा जर आधीचा नकाशा असेल तर तो नियम नऊ दोन अन्वये तयार केलेला असतो थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जमीन एकत्रीकरण योजनेसंदर्भातील नऊ तीन व नऊ चारची प्रत तसे नवीन गट नंबर नुसार जुना सर्वे नंबर कसा शोधायचा याची माहिती बघित माहिती आवडली असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा